नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मै मित्र आणि मैत्रिणींनो दिव्यांग एकता लक्ष युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोगस दिव्यांगांची चौकशी करा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सदस्य समिती दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जाते मात्र लोहारा येथील काही व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळते त्यानुसार चाळीस टक्क्यांच्या पुढील दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणाऱ्या व्यक्तींना शासनाचे लाभ घेता येतात त्यामुळे असे बोगस प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेने केली आहे लोहारा येथे अनेकांना दिव्यांग व्यक्तीची तपासणी होऊनही चाळीस टक्क्यांच्या पुढे टक्केवारी न देता त्यांचे प्रमाणपत्र रिजेक्ट होतात किंवा वीस ते तीस टक्केवारी कार्ड टाकून प्रमाणपत्र दिले जाते तर कुठलेही दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तींना त्वरित दिव्यांग प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड दिले जाते दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून दिव्यांग प्रमाणपत्र व यू डी आय डी कार्ड जारी झालेल्या सर्वांची नव्याने तपासणी होऊन त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व बनावट व्यक्तींना दिलेले प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्ड त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे निवेदन देताना एकता एक दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील विजय जाधव कांतीलाल राजपूत विकास शिवदे भोई बाळू जाधव हजर होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय